नमस्कार, मी बहुजन विकास आघाडी नाशिक जिल्हा प्रमुख व लोकसभा क्षेत्र अध्यक्ष। पिंपळगाव टोल नाक्यावर गेल्या अनेक दिवसांपासून टोलचा झोल या विषयाने वादात सापडलेला एकमेव टोल तुम्हाला दिसतोय। मागे निफाड व सटाणा तालुक्यातील दोन आमदारांनाही माजी आमदारांनाही याचा प्रत्यय आला। विशेष म्हणजे तिथले महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांना वागण्याची पद्धत नाही। टोलवर जे लोक येतात जातात या लोकांशी कसं सहानुभूतीने किंवा कशा पद्धतीने बोलायची यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे। आणि सिक्युरिटी गार्ड हे टोलसाठी कुठल्याही इथं दिसलेले दिसत नाही। आणि सिक्युरिटी गार्ड आहेत की गावगुंड या पद्धतीची लोकांची चर्चा असून गावामध्ये या जनतेत पोच आहे। तसंच ही टोल वसुली आहे की खंडणी वसुली बर का, या पद्धतीने सुद्धा लोकांमध्ये संभ्रम असून मागेच यतीन कदम यांनी स्कायलार्सचा घोटाळा कोरोना काळामध्ये हा उघडकीस आणला होता, त्यावरही कुठली कारवाई पुढे झालेली नाही। त्यानंतर डुप्लिकेट रिसीट ह्या दिल्या जायच्या 2 व 14 नंबरच्या टोल नाक्यावर कोरोना काळामध्ये। त्यानंतर या सर्व बाबींवर जर संबंधित विभाग व अधिकाऱ्यांनी तात्काळ गंभीरतेने दखल घेऊन काही कारवाई केली नाही तर बहुजन विकास आघाडी या सर्व गोष्टीची गंभीरतेने दखल घेऊन जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही। तसेच सध्याचा प्रत्यय आला आहे आपल्या सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ग्रामीण नाशिक माननीय सचिनजी पाटील यांना। सचिनजी पाटील एक कर्तव्यावर असताना व एक कर्तव्यनिष्ठ म्हणून त्यांची पूर्ण ग्रामीणमध्ये ख्याती आहे, तरीसुद्धा त्यांना या गोष्टीचा असा प्रत्यय आला की महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे गाडी असून लाल दिव्याची गाडी असून ते ऑन ड्युटी ड्रेस असून ड्रायव्हरने सांगूनसुद्धा त्यांना थोडीशी अरे रावायची उदामपणाची व उद्धटपणाची वागणूक दिली। या सर्व गोष्टींचा बहुजन विकास आघाडी जाहीरपणे निषेध करत असून या सर्व गोष्टींवर जर संबंधित विभाग व पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेतली नाही तर या पुढे आम्ही माहितीचे अधिकार टाकून सदर टोलचा नक्की काय प्रकारे याला कुणाचं पाठीराखा कोण आहे याचा बोलवता धनी कोण आहे याचा सगळ्या बाबींचा खुलासा करून जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। तुम्ही बघत आहात जनमत मराठी।